नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। पानशेत धरण पानलग क्षेत्रात कार कोसळून महिलेचा मृत्यू, पुण्याजवळील दुर्घटना। पुण्याजवळील पानशेत धरण पानलग क्षेत्रात कार कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कादवे तालुका वेल्ला येथे घडली। समृद्धी योगेश देशपांडे राहणार शनिवार पेठ पुणे असे बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून योगेश देशपांडे व त्यांचा मुलगा चिराग देशपांडे यांचे प्राण वाचविण्यात यश आले। पानशेत चिरकोली रस्त्यावर कादवे गावच्या 100 मीटर अंतरावर कठडे नसलेल्या पुलावरून कार थेट पानशेत धरण पानलोट क्षेत्रात कोसळली। कार कोसळताच योगेश देशपांडे हे तात्काळ बाहेर पडले। त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पोहत जाऊन पुढील सीटवर बसलेल्या चिरागला बाहेर काढले। गाडीचा आवाज ऐकून जवळील हॉटेलचे मालक वैभव आगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। कार मध्ये पाणी गेल्याने कारचा पाठीमागील दरवाजा उघडता आला नाही। समृद्धी यांना बाहेर काढण्यासाठी योगेश देशपांडे व वैभव आगडे हे खोल पाण्यात गेले। पाठीमागच्या दरवाजाची काच तोडून बेशुद्ध अवस्थेतील समृद्धी यांना बाहेर काढले। गणेश फाळके यांच्या कारमधून समृद्धी यांना पानशेत येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। आदित्य लोणारे, गणेश फाळके, तुषार जागडे, नामदेव काटकर या स्थानिक तरुणांनी समृद्धी यांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। पानशेत पोलीस चौकीचे अजय साळुंके, राजाराम होले, योगेश गरुड या पोलिसांनी दवाखान्यात धाव घेतली। समृद्धी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आला। कारचा टायर फुटल्याने गाडी रस्त्यावरून घसरत जाऊन पानशेत धरण पानलो क्षेत्रात कोसळली अशी माहिती वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पत्रकारांना दिली। कादवे गावाजवळ धरणाच्या तीरावर कस्तुरी हॉटेल असून दुपारी 1:30 वाजता योगेश देशपांडे त्यांच्या पत्नी व मुलाने हॉटेलमध्ये जाऊन कांदा भजी खाल्ली। त्यानंतर तेथून कार माघारी वळवून ते पुण्याकडे निघाले होते असे समजते। किडवाणीसाठी प्रतिनिधी विजय ढमडेरे कोंडापुरी यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।